नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांच्या मनापासनं स्वागत तुम्ही ऐकतोय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज भाग सोळावा बरोबर सातच्या ठोक्याला स्वरूपानंद आपल्या खोलीचं दार धाडकन उघडून बाहेर आले प्रसाद ज्योत्स्ना आणि वैद्य पतिपत्नी तयार होऊन बसलेच होते बाहेर येतात स्वरूपानंदांनी चारी दिशांना त्यांच्या हातातली विभूती फुंकरली त्यांचं सर्वांग तापून काढलेल्या सोन्यासारखं लालबुंद दिसत होतं चेहरा कठोर आणि निश्चय दिसत होता काल तो येऊन गेला स्वरूपानंद सहज स्वरात बोलले हे ऐकून ते चौघे जण आदरले म्हणजे या ठिकाणी आमच्या घरात आला होता तो गडबडून जात लक्ष्मणरावांनी विचारलं का तुमचं घर त्याला वर्ज्य आहे का नाही तसं नाही तसं नाही पण तुम्ही इथे असताना त्याची हिम्मत कशी झाली अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे तत्व त्याला सुद्धा माहिती आहे अर्थात तो सूक्ष्म अर्था रूपाने आला होता त्यामुळे ते त्याला त्याची शक्ती वापरता नाही आली मला कमी लेखून तो आपले हस्तक घेऊन आला होता त्यांना त्यांनी माझ्यावर सोडलं होतं काही वेळ मी त्यांची मजा बघितली आणि नंतर त्यांना त्या ते योनीतून मुक्त करून टाकलं स्वामीजी आम्ही इथे आल्याचा सुगावा आता त्याला लागला असेल किंबहुना त्यांनी काल आम्हाला पाहिलं सुद्धा असेल शहरात ज्योत्सना म्हणाली नाही नाही तुम्ही इथे आहात याची त्याला कल्पना नाही ते कसं शक्य आहे इथे हा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही दोघे त्याच्या तावडीतनं सुटलात म्हटल्यावर त्याच्या दृष्टीनं तुम्ही संपलात आता त्याच्यासमोर तुम्ही कुठे गेलात हा प्रश्न नसून तुम्हाला सोडवणारा कोण आहे हा खरा प्रश्न आहे आणि त्याच विचारानं तो मागोवा काढत काढत इथपर्यंत येऊन पोहोचला त्याच्या डोक्यात सध्या केवळ माझा नाश कसा करायचा हेच घोळत असेल काल मला घाबरवून टाकायला त्यांनी त्याचे हस्तक पाठवले होते पण त्यांचा नाश झाल्याचं कळताच त्याच्या होऊ घातलेल्या साम्राज्याच्या स्वप्नाला सुरुंग लागलाय हे सुद्धा त्यांनी ओळखलं आता त्याचं लक्ष केवळ माझ्यावर केंद्रित असेल मला लक्ष ठेवून तो सगळ्या हालचाली आखेल आणि त्यासाठी तो त्या चिस्तीची मदत घेईल अगं बाई तो पिवळे डोळेवाला फकीर आई 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 किती भयानक नजर होती त्याची तो फकीर वाड्यात आलाय का ज्योत्स्नानं विचारलं नाही चिस्ती ह्या क्षणी तरी इथनं दूर आहे तो यायला निघाला असेल आणि तो येण्यापूर्वी याला संपवायला हवं नाहीतर मला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढायला लागेल आणि असं लढताना शक्ती विनाकारण वाया जाते तेव्हा आपण आता निघूया तुम्ही सगळेजण तयार आहात हो स्वामी तुमचीच वाट पाहत होतो नाही नाही कपडे घालून तयार नव्हे मानसिकदृष्ट्या तयार आहात का कारण आज आपल्याला त्या अघोरी वाड्याजवळ जायचं आहे तिथे मी सांगीन त्या ठिकाणी तुम्ही थांबायचंय आजच्या भयानक प्रसंगाचे तुम्ही चौघेजण साक्षीदार आहात हो हो स्वामीजी आमच्या मनाची तयारी आहे मग देवाचं नाव घ्या आणि चला सगळेजण बाहेर येऊन वैद्यांच्या गाडीत बसले स्वामीजींच्या बरोबर फक्त एक झोळी होती लक्ष्मणरावांनी गाडी चालू करायचा प्रयत्न केला पण गाडी चालू होईना अच्छा त्याच्या प्रतिकाराला सुरुवात झाली तर असं म्हणत स्वामीजी हसले त्यांनी झोळीतून विभूतीची चिमूट काढली गाडीत फवारली आणि पुढच्या क्षणी इंजिन खरखरून गाडी स्टार्ट झाली वाड्यातल्या जीव घेण्या संकटातून सुटका झाल्यावर परत केवळ दोन दिवसात पुन्हा त्याच जागी जायची वेळ आली आहे ह्या कल्पनेनं प्रसाद आणि ज्योत्स्ना शहारले होते कसली तरी अनामिक भीती त्यांच्या मनात ठाण मांडून होती स्वामीजींमुळे मनाला आधार वाटत होता इतकंच गाडी लोणावळा सोडून वारज्याच्या वाटेला लागली आणि काही अंतरावरच प्रसादला त्याची गाडी दिसली रस्त्याच्या कडेला उभी केलेली होती वाड्यातच उभी असलेली आणि प्रयत्न करून सुद्धा चालू न झालेली आपली गाडी ह्या ठिकाणी कशी आली याचं त्याला आश्चर्य वाटलं काका ती बघा माझी गाडी पण जरा गाडी थांबवा प्रसाद ओरडला त्याचा आवाज ऐकून कचकन ब्रेक मारून लक्ष्मणरावांनी गाडी थांबवली प्रसादच्या बोटाच्या रोखांनी सगळ्यांनी बघितलं खरंच त्याची गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला उभी होती प्रसाद धावत रस्ता क्रॉस करून गाडीजवळ गेला दरवाजा लॉक केलेला नव्हता त्याने दार उघडलं समोरच सीटवर चाव्यांचा सा जोडगा पडला होता मनाशी नवल करत तो जोडगा उचलून गाडीत बसणार तेवढ्यात प्रसाद मागे फिर गाडीत येऊन बस स्वामीजींचा आवाज ऐकू आला प्रसादनं गाडी नीट लॉक केली आणि लक्ष्मणरावांच्या गाडीत येऊन बसला प्रसाद अरे तू तरी अविचार करायला नको होतास काय झालं स्वामीजी म्हणजे काही चुकलं आहे का अरे जी गाडी वाड्यातच चालू होत नव्हती ती या ठिकाणी कशी आली हा विचार तुला सुचला नाही हो ना स्वामीजी त्याचंच तर आश्चर्य वाटतंय याचाच अर्थ की त्यांनी कोणाला तरी या कामासाठी वापरलं म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना की आज सकाळी एक जण मीला आहे का त्याची वाट बघण्यासाठी या गाडीचा वापर केला विलासिनीने काल ही गाडी इथे आणली पहाटेच्या पावसात ती गाडीत न उतरली आणि भिजत उभी राहिली समोरून येणाऱ्या गाडीवाल्याकडे आपली गाडी बंद पडल्याचं नाटक केलं लिफ्ट मागितली तरुण मुलगी बघून त्यांनी ही लिफ्ट दिली आणि मग वाड्यात नेऊन त्याचा बळी दिला गेला अरे बापरे हे बघ तुझी गाडी त्या शक्तीनं वापरली आहे हां म्हणून अविचारानं आणि उतावेळपणं कुठलीही गोष्ट करू नये गाडी आता आहे त्याच जागी राहू देत त्या शक्तीचा विनाश झाल्यावर ती गाडी बिनदिक्कतपणे वापर याचसाठी मी घरून निघतानाच मनाची तयारी झाली आहे का असं विचारलं होतं अनावर उत्सुकतेनं माणूस संकटात सापडतो हां आता तरी जरा सबुरीनं वागा आणि मी ज्या सूचना देईन त्या अंमलात आणा स्वामीजी चूक झाली परत असं नाही होणार ठीक आहे बोलल्याप्रमाणे वागा म्हणजे झालं उजवीकडे गाडी घ्या लक्ष्मणराव स्वामीजी पण ही तर पायवाट दिसतीय ब्रेक मारत लक्ष्मणराव म्हणाले गाडी घालाव हो त्या वाटेवर वा। गाडी सहज जाईल आणि वाडा समोर दिसेपर्यंत थांबू नका ठीक आहे जशी आपली आज्ञा असं म्हणून लक्ष्मणरावानी बिनधास्तपणे गाडी त्या पायवाटेवरनं जंगलात घुसवली जंगलात प्रवेश करता क्षणी काहीतरी विचित्र संवेदना व्हायला लागली संपूर्ण जंगलातलं वातावरण ढवळून निघाल्यासारखं वाटत होतं सकाळचा ताजा उत्साह संपून संध्याकाळसारखा थकवा जाणवायला लागला पक्षीसुद्धा स्तब्ध होते त्या नीरव शांततेत फक्त गाडीचा आवाज येत होता गारठा दाटून येत होता जंगलात बाकी कसलाही आवाज येत नव्हता विचित्र वातावरण होतं थांब इथे आणि मागे फिर स्वामींची आज्ञा ऐकून लक्ष्मणरावांनी चमकून स्वामीजींच्याकडे बघितलं स्वामीजी एक टक समोर बघत होते गाडी थांबवा आणि चला मागे परत स्वामीजींची आज्ञा ऐकून लक्ष्मणरावांनी गाडी थांबवली मागे म्हणजे घरी जायचं आहे का काय लक्ष्मणरावांनी स्वामीजींना विचारलं स्वामीजींची तंद्री तो प्रश्न ऐकून भंग पावली प्रसादनं विचारलं काका गाडी का, का, का थांबवली आहे अरे काय म्हणजे काय स्वामीजीच म्हणाले ना मागे फिरा म्हणून लक्ष्मणरावांचं बोलणं ऐकून स्वामीजी मंद हसले आणि म्हणाले आपण त्याच्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे लक्ष्मणराव मी काहीही बोललेलो नाही तोच माझ्यासारख्या आवाजात तुम्हाला आदेश देतोय आपण इथे आलो हो, आहोत हे त्याला रुचलेलं नाही म्हणजे स्वामीजी हा त्याचा आवाज होता हादरून लक्ष्मणरावांनी विचारलं स्वामीजींनी होकारार्थी मान हलवली इतक्यात तो अघोरी वाडा दिसायला लागला गाडी वाड्यापासनं काही अंतरावर उभी करून सर्वजण खाली उतरले वाड्याच्या समोर उजव्या हाताला आंब्याचं एक डौलदार आणि विस्तीर्ण झाड होतं त्याच्या खाली बसायला प्रशस्त जागा होती स्वरूपानंदांनी आपली झोळी खाली ठेवली आणि त्यातनं एक डबा बाहेर काढला तो डबा उघडताच मन प्रसन्न करणारा सुगंध दरवळला त्यात विभूती होती मुठभर विभूती घेऊन त्यांनी दहा फूट परिघाचं एक वर्तुळ काढलं चौघांना त्या परिघात बसण्याचा निर्देश केला आणि म्हणाले गाडीतलं खाण्यापिण्याचं सामान घेऊन या वर्तुळात बसा आता किमान दोन तीन तास तरी या ठिकाणाहून तुम्हाला हालता येणार नाही आहे वाड्यात गेल्यानंतर त्या थैमानाचा संताप अनावर होईल आत्तासुद्धा त्याच्या संतापाची धग मला जाणवती आहे तुम्हाला माझ्याबरोबर बघून ती शक्ती थोडी बेसावत राहील कारण दोन सशक्तांच्या झुंजीत तिसऱ्या अशक्ताचा आपोआप नाश होतो स्वामीजींचं बोलणं ऐकून ते चौघेजण हादरले होते स्वामीजी आणि ती शक्ती यांच्या मानानं आपण सर्वजण निश्चितच अशक्त म्हणजे यात आपला नाश होणार चेचे कसं शक्य आहे म्हणजे स्वामीजी आमचा यात नाश घाबरलेल्या ज्योत्सनाला हातानं थांबवत स्वामीजी म्हणाले छेछे तसं निश्चित होणार नाही पण तुम्ही चौघेजण म्हणजे माझा अशक्त बिंदू आहात असं मानून ती शक्ती तुमच्याकडे झेपावेल या वर्तुळाच्या आत काही ती येऊ शकणार नाही कोणत्याही रूपात ती इथे प्रकटेल तुम्हा सर्वांना वर्तुळाच्या बाहेर येण्याची विनंती करेल अर्जव करेल किंवा धाकसुद्धा दाखवेल पण काहीही झालं तरी तुम्ही हे वर्तुळ ओलांडायचं नाही चुकून कुणी हे वर्तुळ ओलांडलं तर मात्र तो माझा खरोखर अशक्त बिंदू ठरेल कारण मग त्याला वाचवायला मला वाड्याच्या बाहेर यावं लागेल माझ्या येण्याची ती शक्ती वाट बघणार नाही जो तिच्या तावडीत सापडेल तो मरेल स्वामीजींचा कठोर स्वर ऐकून चौघेजण धास्तावले होते पण स्वामीजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार होते चौघेजण त्या वर्तुळात जाऊन एकमेकांच्या जवळ बसले पुढे काय घडणार आहे याची त्या सगळ्यांनाच भीतीयुक्त उत्सुकता वाटत होती स्वामीजींनी त्या वर्तुळाच्या आजूबाजूची जागा साफ केली मी सगळं काम उरकून बाहेर येईपर्यंत तुमचं जग म्हणजे केवळ हे वर्तुळ हे मात्र लक्षात ठेवा वर्तुळाच्या या रेखे एवढं तुमचं जग मर्यादित आहे ही लक्ष्मण रेषा आहे ही ओलांडाल तर मराल मला त्या शक्तीला बेसावत ठेवण्यासाठी तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे मला त्याचं जन्मजात शरीर हस्तगत करायचं आहे त्या बालशरीराचे अवशेष या वाड्यातच कुठेतरी असणार आहेत त्याचा मला शोध घ्यायचा आहे तेव्हा रेषे पलीकडच्या जगात तुम्हाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या एक शंका विचारू का स्वामीजी हां बोला लक्ष्मणराव जर तुम्ही आत गेलात आणि पाऊस आला तर तरीसुद्धा तुम्ही ही जागा सोडायची नाही नाही तसं नाही स्वामीजी जोरदार पावसामुळे ही रेषा पुसली गेली तर आमचं रक्षण करणारं हे चिलखतच नाहीच होईल मग अशा वेळी हे बघा लक्ष्मणराव तुमची शंका व्यर्थ आहे कारण या जागी पूर जरी आला ना तरी ही रेषा नष्ट होणार नाही तुमच्या डोळ्यांना ही विभूती म्हणजे साधी पावडर दिसतीये पण ही प्रचंड सामर्थ्याची शक्ती आहे येईल तुम्हाला तो ही येईल तुम्ही सर्वजण मात्र एकाग्रतेनं देवाची प्रार्थना करा या संरक्षित जागेत तुम्हाला कसलाही अपाय होणार नाही असं म्हणून स्वामींनी त्यांच्या झोळीत हात घालून चार छोट्या काड्या काढून काड़ त्या चौघांना दिल्या वाळक्या काटकीचे ते चार तुकडे असावेत असं वाटत होतं या चगळत रहा मन शांत राहील एकाग्र होईल चौघांनी कसलाही विचार न करता त्या काड्या तोंडात घातल्या त्या किंचित गोडसर चवीच्या होत्या क्षणार्धात त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वामीजी निघाले त्या वाड्याच्या रोखानं विलास संतापाने येरझाऱ्या मारत होता काय करावं तेच सुचत नव्हतं विलासिनी एका कोपऱ्यात बसून हे सगळं मुकाटपणे बघत होती दोन्ही शरीरांचे मूळ मालक पंचत्वात विलीन होऊन काही दिवस झाले होते त्या शरीराचा ताबा घेतलेल्या त्या बिभत्स शक्ती एकमेकांना त्या शरीरांच्या मूळ नावानं पुकारत होत्या विलासिनीच्या शरीरातलं रक्त त्यांनी पूर्णत पिऊन आपल्याच विषारी अंशाच्या रूपानं ते शरीर चालतं बोलतं ठेवलं होतं त्याचे बाकीचे विषारी अंश आसपास विखुरले होते तेच त्याचे हस्तक होते त्याच्या संरक्षणासाठी त्याची काळजी घेण्यासाठी चिश्तीनं ती उपाययोजना केलेली होती एवढं सर्व असूनही भरतपूरच्या जंगलातली ती मूळ शक्ती तिथे आपलं अस्तित्व टिकवून होती पाटलांनी मुलाला पुरून टाकल्यामुळे ते मूळ बालशरीर विद्रुप झालेलं होतं त्यामुळे त्या मूळ त्या शक्तीच्या या मोठ्या अंशाला पूर्णत्व प्राप्त झालेलं नव्हतं येत्या काही वर्षात ते प्राप्त झालं असतं पण मध्येच हा स्वरूपानंद आडवा आला होता आता थोड्याच वेळात तो पाजी माणूस इथे येईल कोण स्वरूपानंद विल्यासनीनं विचारलं आ तोच तो गेल्या वेळी मी अकस्मात हारलो होतो पण आता मात्र त्याचा खात्मा करणार मी अंधाराच्या बादशहा आम्ही सगळेजण आहोत आम्हालाही भूक लागली आहे नाही त्याचं रक्त भरतपूरला माझ्या मूळ शरीराकडे पाठवणार आणि तिथली सगळी शक्ती मी हस्तगत करणार बोलता बोलता विलास अचानक ताट झाला काय झालं आलाय तो गाडी घेऊन जंगलात शिरतोय विलासिनी माझ्या बाल शरीराचे अवशेष दडवून ठेव हा माणूस तिथपर्यंत पोहोचून चालणार नाही जर का ते अवशेष त्याच्या हातात पडले तर मात्र माझं काही खर नाही या अवशेषाची त्याने विलेवाट लावली तर पण तो काय करेल मूर्ख आहेस तू हे ते अवशेष त्यांनी परत त्या विवरात फेकून ते विवर बुजवलं तर मी या शरीरात राहणं अशक्य आहे मी आपोआप भरतपूरच्या जंगलातल्या माझ्या स्वस्थानी जाऊन परत जखडलेल्या अवस्थेत राहीन तेच व्हायला नकोय आणि म्हणून त्याला रोखायला हवं आहे तुझे अवशेष वरच्या मजल्यावरच्या खोलीत अगदी सुरक्षित आहेत जर तो माणूस वाड्यात आला तर या हॉलमधनं वरती जाईल ना मग इथे मी आणि तुझे इतर हस्तक त्याचा समाचार घ्यायला सिद्ध होत तू नको चिंता करू मी कसली चिंता करतोय आता या वाड्याचं स्वरूपच बदलतो बघ असं म्हणून विलासनं त्याच्या हस्तकांना बोलावून भराभरा सूचना दिल्या त्यानुसार ते सर्वजण वाड्याचा कायापालट केवळ नजरबंदीच्या जोरावर करायला सिद्ध झाले विलास सूक्ष्म रूपानं जंगलात गाडीच्या भोवती घेरट्या घालायला लागला ड्रायव्हरच्या कानाशी लागून त्यांनी हुबेहूब स्वरूपानंदांच्या आवाजात आज्ञा केली थांब इथे मागे फिर दोनदा त्यांनी प्रयत्न केला ड्रायव्हर त्याचा आवाज कुणालाही ऐकू जाणार नव्हता ड्रायव्हरच्या मेंदूचा कब्जा घेण्याचा त्याने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मात्र शॉक बसल्यासारखा तो मागे फिरला आणि परत मूळ जागी आला काय झालं आला का तो जोगडे विलासिनीने विचारलं अगं गाडी जंगलात दिसल्यावर मी स्वरूपानंदांच्या आवाजात बोललो त्या ड्रायव्हरला मागे फिरायला सुद्धा सांगितलं पण माझा डाव फसला स्वरूपानंदांनी त्याला सावध केलं ते चौघेजण त्याचे भक्त दिसत आहेत नाही नाही भक्त कसले अगं त्यात तो प्रसाद आणि ज्योत्सना दोघही आहेत दुसऱ्या जोडप्याला मी नाही ओळखत पण बहुतेक हा स्वरूपानंद त्यांच्याकडे उतरलेला असावा म्हणजे काल मी जे पाहिलं ना ते त्यांचं घर असावं काय ते दोघे प्रसाद आणि ज्योत्सना आहेत वा म्हणजे आपल्याच पायानं मरायला चालत येत आहेत गेल्यावेळी ते पळाले पण आता मात्र सोडायचं नाही त्यांना किती ते मूर्ख आहेत बक्की एवढा अनुभव घेऊन गे गेले परशा मेला खरा विलास विलासिनीसुद्धा मेली तरी ते दोघे पळून ऐवजी परत इथंच येतो आहेत त्या दिवशी माझ्या डोळ्यात धूळ फेकली पण आज काही मी त्यांना सोडणार नाही स्वरूपानंदांच्या आधी त्यांनाच ठार मारून रक्त पिऊन ताण शंभवेन मी कर्कश्य आवाजात विलास म्हणाला इतक्यात गाडीचा आवाज ऐकू आला विलासिनीने हलकेच बाहेर डोकावलं स्वरूपानंदांची तेजस्वी गौरकाय मुद्रा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व बघून ती चडफडली प्रसाद आणि ज्योत्स्नाला गाडीतून उतरताना बघून भेसूर हसली लालसेनं ती त्या सगळ्यांचं निरीक्षण करायला लागली स्वरूपानंदांनी त्या चौघांना आंब्याच्या झाडाखाली बसायला सांगितलेलं पाहिलं त्यांना वर्तुळ काढतानाही त्या दोघांनी बघितलं सामान्य माणसाच्या नजरेला न पडणारं दिव्य प्रकाशाचं अद्भुत वलय निर्माण झालेलं त्यांनी बघितलं त्या वर्तुळात ते, ते चौघेजण जाऊन बसलेले बघताच विलासिनी हादरली हे अंधार पुत्र आता काय करायचं त्यांनी तर चौघांनाही संरक्षित केलंय संरक्षक प्रकाश कवचात ते बद्ध झालेले दिसत आहेत त्यांना बाहेर कसं काढायचं विलासिनी तू कमी बुद्धीची आहेस आणि तेच माझ्या फायद्याचं आहे या चौघांना घेऊन येण्याची त्या स्वरूपानंदानं घोडचूक केली आहे आता त्याचं चित्त सदैव या चौघांपाशी घोटाळत राहील मी आता स्वरूपानंदाच्या ऐवजी त्या चौघांवर लक्ष केंद्रित करतो एक जण जरी माझ्या मायेमुळे बाहेर आला तरी तो माझ्या अंमलाखाली येईल माझा दास होईल मग मी सांगेन ते हा स्वरूपानंद ऐकेल गेल्या जन्मातली महत्वाची गोष्ट तो विसरला आहे तेव्हा तो एकटाच आला होता त्यामुळे त्याचं चित्त स्थिर होतं लक्ष अचूक होतं यावेळी तसं होणार नाही हे चौघेजण म्हणजे त्याची मोठी लंगडी बाजू ठरेल आता तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। तो स्वरूपानंद आत आला की तू बाकीच्यांच्या मदतीनं त्याला वर जायला रोखायचं जोपर्यंत मी त्यातल्या एकाला ताब्यात घेत नाही तोवर तू हेच काम करायचं की तुझा नाश झाला तरी चालेल बाकी हस्तकांचा नाश झाला तरी मला परवा नाही पण माझा नाश होता कामा नये आणि ही, ही जबाबदारी तुझी आहे जशी आज्ञा अंधाराच्या बादशा आता तो स्वरूपानंद तुझ्या तावडीतून सुटणार नाही हे मात्र नक्की विलास स्वस्थ बसून समोरचं दृश्य बघायला लागला स्वरूपानंद वाड्याच्या रोखानं येत असल्याचं त्याने पाहिलं ते वाड्यासमोर शांतपणे क्षणभर उभे राहिले आणि मग कठोर मुद्रेनं वाड्यात शिरले त्याच क्षणी विलास बाहेर पडला बाहेर ऊन नव्हतं नाहीतर त्यांनी हे धाडस केलंच नसतं तो धावत त्या वर्तुळाकडे गेला त्याला धाप लागली होती प्रसाद अरे प्रसाद मला एकट्याला टाकून गेलास मित्राची काळजीसुद्धा वाटलं नाही का रे अरे त्या हलकटानं विलासिनीला मारलं रे मारलं तिला तू येशील या आशेवर हे दोन दिवस काढले त्यांनी माझा अगदी जीव नकोसा केला होता रे आज इथे आता ते कोण स्वामी आलेत ना त्यांनी मला सोडवलं अरे बघतोयस काय नुसता ये मिठी तरी मार केले का ये की विलासचा आवाज ऐकून प्रसाद आणि ज्योत्सना दचकले होते समोर प्रत्यक्ष विलासला बघून प्रसादला अतिशय आनंद झाला त्यांनी हात पसरलेले बघताच तो वेगानं उठला ज्योत्स्नानं हात दाबताच तो भानावर आला आणि उलट हसून म्हणाला अरे ये की मित्र तुला जिवंत बघून मला आनंद होतोय ये ये तूच असा जवळ ये नको रे तुला तर माझी अवस्था माहिती आहे विलासिनीला वाचवण्याच्या नादात मी त्याला हात लावला तेव्हापासून मी कणाकणानं वितळतोय तुम्हा सर्वांच्या मध्ये जर मी आलो तर तुझ्याबरोबरच्या या दोघांना माझी घृणा वाटेल म्हणून मी म्हणतोय तू ये बाहेर अरे बाहेर ये म्हणजे काय मी आता वाड्याच्या बाहेर आहेस की तू बाहेर ये म्हणतो आहेस म्हणजे तू विलास नाही तू तो आहेस म्हणूनच तुला कळलं की आम्ही आत आहोत हं मी बाहेर येणार नाही तूच आत ये प्रसादचं बोलणं ऐकताच त्याला स्वतःची चूक लक्षात आली आणि तो खवळला मागचा पुढचा विचार न करता तो प्रसादवर धावला वर्तुळाच्या रेषेवर त्याचा पाय पडता क्षणी तिथून असंख्य ठेणग्या उडल्या आणि एक जोरदार किंकाळी फोडून तो नाहीसा झाला आपण बाहेर गेलो असतो तर काय प्रसंग उढवला असता याचा प्रसाद विचार सुद्धा करू शकला नाही एवढ्यात एकाएकी सोसाट्याचा वारा सुरू झाला त्या चौघांच्या डोळ्यांसमोर तिथले दोन वृक्ष आडवे झाले भरमसाठ पालापाचोळा उडायला लागला काय होतंय तेच समजेना पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना तो वारा अजिबात जाणवत नव्हता जणू त्यांच्या भोवती मजबूत भिंती उभ्या होत्या वारा त्या भिंतींवर आपटून मागे फिरत होता आजूबाजूला वाऱ्यामुळे होणारा विध्वंस ते पाहत होते पण त्या चौघांना मात्र त्याचा पुसटसा सुद्धा उपसर्ग होत नव्हता कुत्र्याचा हेल काढून रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला हलके हलके एका कुत्रेच्या स्वरात दुसरे कुत्रे हेल मिसळायला लागले चौघांनी कान झाकून घेतले आणि परमेश्वराचं चा स्मरण चालू केलं अचानक आवाज बंद झाला एवढ्या जवळून कोणीतरी पुटपुटत बोलण्याचा आवाज आला पाहता पाहता तो आवाजही अनेक आवाज घेऊन आला प्रचंड गोंधळ गडबड गोंगाट सुरू झाला परत सगळं शांत झालं या गोंधळात लक्ष्मणराव वैद्य वर्तुळाच्या बाहेर केव्हा आणि कसे पडले हे कोणालाही समजलं नाही सर्वजण उठून उभे राहिले समोर त्यांना फिरताना बघून प्रसादचं टाळकं फिरला आणि तो ओरडला औ काका बाहेर गेलात कशाला स्वामीजींनी काय सांगितलं होतं लवकर आत या प्रसाद इथेच मागून आवाज आला तुम्ही गप बसाव काका तुम्ही आत येतोय का मी बाहेर येऊ लक्ष्मणरावांनी शांतपणे प्रसादकडे बघितलं आणि म्हणाले अरे काय कटकट आहे रे ते तिथे बसून बसून पायाला मुंग्या आल्या अहो मग थोडा वेळ उभं राहायचं ना उर्मिला बाई म्हणाल्या तर तर म्हणे थोडा वेळ उभं राहायचं मला उगा शाणपणा शिकवू नको आणि मला आत नेण्याची कोणाची शी हिंमत आहे अरे प्रसाद वायावर जाऊ नकोस अजून आहे अंगात येतोस का बाहेर येतोस खरंच ये एका फटक्यात मस्ती उतरवीन अहो ऐकताय का तुम्ही असा वेडेपणा करणार असलात तर मी सुद्धा बापडी बाहेर येते काय आहे ते आपल्या दोघांचं होऊ द्या ये की आहे का धमक तेवढी तुम्ही असं खिजवून का बोलताय थांबा आलेच मी असं म्हणून उर्मिलाबाईंनी पाय उचलला मात्र त्यांच्या हातावर एकदम पकड बसली त्यांनी चमकून मागे बघितलं त्यांच्या मागे लक्ष्मणराव उभे होते काका हा काय -का -का चावटपणा प्रसादनं गुश्श्यात विचारलं अरे भले शाबास तुम्हाला मी चिडवत नव्हतो रे ते माझं प्रतिबिंब होतं ते बक्की समोर अजूनही उभं आहे ते हसत हसत लक्ष्मणराव म्हणाले खरंच वर्तुळाच्या बाहेर दुसरे लक्ष्मणराव हसत हसत उभे होते ते म्हणाले व उर्मिला तो आहे तुझ्याजवळ आहे तो खोटा आहे मी खरा आहे लवकर माझ्याजवळ ये नाही तर फुकट मरशील तुम्हाला माझं नाव कसं कळालं एकदम उर्मिलाबाईंनी विचारताच अभावितपणे बाहेरच्या लक्ष्मणरावांची नजर त्यांच्या थर्मासकडे गेली थर्मासवर मोठ्या अक्षरात त्यांचं नाव घातलं होतं तुम्ही जर माझे मिस्टर असता तर माझं नाव विचारल्यावर थर्मासकडे तुम्ही बघितलं नसतं हसत हसत उर्मिलाबाई म्हणाल्या आणि आपण परत एकदा पकडले गेलो हे कळून तो अंतर्दान पावला बाई खरंच तुम्ही चतुर आहात हो ज्योत्सनानं पावती दिली ईश्य त्यात विशिष्ट ते काय जे अर्थी एक जण वर्तुळात आणि दुसरा बाहेर आहे ते अर्थी वर्तुळातल्या संरक्षित जागेत उभा असलेला आपला पती आहे हे कळायला काय डोकं लागतं का गं म्हणूनच मी मुद्दाम त्याला अवचित प्रश्न टाकला आणि त्यात तो फासला काका तुमची तर कमालोच आहे आमच्याच मागे उभारून तुम्ही आमची फजिती बघत होतात खरंच जर मी वर्तुळाच्या बाहेर गेलो असतो तर प्रसाद चिडून म्हणाला त्याच्या पाठीत धपका घालत लक्ष्मणराव जोरात हसले आणि म्हणाले वा राव कमाल आहे की तुमची याला बोलायला गेलास तेव्हाच मी तुझ्या मागनं तुला आवाज दिला होता तर तू मलाच गप्प बसा म्हणालास आहे का मग मी मुद्दाम गप्प बसून तुमची मजा बघत होतो आणि तू जरी जायला निघाला असतास ना तरी मी तुझा सुद्धा हात पकडला असता अजून गय अंगात शेवटचं वाक्य त्यांनी त्या लक्ष्मणरावांच्या स्टाईलमध्ये उच्चारलं प्रसादला त्यांना आपणच गप्प केल्याचं आठवलं तो खजिल झाला आग चहूबाजूनं आगीचे लोळ उसळायला लागले त्या जंगलाला भीषण आग लागल्याचं दिसायला लागलं पक्ष्यांच्या ओरडण्यानं आणि जनावरांच्या आक्रोशानं तो परिसर निनादायला लागला चारही बाजूंनी आगीचा फास आवळत चालला होता त्या आगीतनं आपली सुटका नाही असं वाटून चौघांनी हे डोळे घट्ट झाकून घेतले आग जवळजवळ येत चालली होती प्रसाद लवकर घरी चल रे बाबा इथे कुठे अडकून पडलायस रे अरे घरी तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे शेवटचं दर्शन घ्यायला तरी चल आईचा आवाज कानावर पडताच प्रसादनं खाडकन डोळे उघडले समोर त्याची जन्मदात्री आई उभी होती अगं आई तू या ठिकाणी कशी आलीस आधी जवळ ये या वर्तुळाचीर प्रसादचं ओरडणं ऐकून इतर तिघांनी डोळ्यांवरचे हात काढले अरे बाबा रे तू या ठिकाणी अडकल्याचं कळलं म्हणून आले रे मी आणि त्या आगीपासनं बचाव करत धावत आले मला आधार दे प्रसाद एकदम उठायला गेला पण त्याचे हात वैद्य पत्नीने घट्ट धरून ठेवले होते प्रसादनं लक्ष्मणरावांकडे बघितलं त्यांनी मानेनंच जाऊ नको असं खुणवलं आई आय ग मेले ग मी अरे ही आग बघ रे प्रसाद प्रसाद बाळा धाव रे प्रसाद अरे तुझ्या डोळ्या देखत मी जळणार मग मला मंत्राग्नी कसा मिळणार आणि घरी तुझे बाबा अग आय ग मेले रे मेले आईचं रडणं असह्य झालं प्रसादच्या मनावरचा संयमाचा बांध फुटला डोळ्यासमोर आईला जळताना बघणं शक्य होईना एक हिसका मारून त्यांनी उठायचा प्रयत्न केला लक्ष्मणराव त्याचा हात जास्त जोरात घट्ट पकड ज्योत्स्नाकडे बघून ओरडले विचार कसला करतेयस मुसकाटात मार त्याच्या ज्योत्स्नानं हात उगारला नवऱ्यावर हात कसा टाकणार या कल्पनेनं ती क्षणभर थबकली लक्ष्मणराव पुन्हा ओरडले त्यावेळी उर्मिलाबाईंच्या हातातून हात सोडवून घेत प्रसाद उठत होता आणि ते बघून ज्योत्स्नानं खाड दिशी त्याच्या मुस्कटात मारले त्याच क्षणी लक्ष्मणरावांनी प्रसादचा हात हिसडला त्याला खाली बसवलं त्या दोघांची पर्वा न करता ज्योत्स्ना त्याच्या गालावरनं हात फिरवत फुंदत रडायला लागली मी फार वाईट आहे असं नवऱ्याला मारतात का जोरात नाही ना रे लागलं रागवलास माझ्यावर मला मार तू पण काहीतरी बोल अरे तुझ्या भल्यासाठी मारलं मी तू जर अविचारानं बाहेर गेला असतास तर मी कुणाकडे बघितलं असतं कोण आहे तुझ्याशिवाय माझं अरे स्वामींनी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या त्या आई नव्हत्या रे तो भास होता बघ समोर ही आग जर आपल्याला वेडली ती निदान एकमेकांच्या बरोबर मरू तरी पण तू आधी गेलेला नाही चालणार मला आगीचे लोळ वर्तुळाकडे झेपावत होते पण ते वर्तुळ आणि आग यामध्ये अदृश्य भिंत तयार झाली होती त्यामुळे ते लोट वर्तुळात पोचू शकत नव्हते वर्तुळापर्यंत येऊन ते माघारी फिरत होते प्रसादला त्या लोकांनी अडवलेलं बघताच ते म्हातारीचं रूप खदाखदा हसलं तिला सर्व बाजूनी आगीनं वेढलं ती विचित्र स्वरात आक्रोश करायला लागली किंकाळ्या फोडायला लागली आगीमुळे पहिल्यांदा तिचे केस जळले त्वचा जागोजागी तडकली आतलं मांस बाहेर लोंबायला लागलं हातापायातनं धूर निघायला लागला सुकं लाकूड जळताना जसा फाडफाड आवाज येतो तसा आवाज यायला लागला डोळ्यांच्या जागी फक्त भूकं दिसायला लागली तोंडाच्या जागी दाताची कवटी दिसायला लागली तशा जळक्या अवस्थेत ती भेसूर हचत नाचायला लागली नाचता नाचता तिने तोंडात स्वतःचा हात घातला कोपरापासून तोडून टाकला नंतर तोंडापासून फार घशापर्यंत ऋतून बसलेला तो तुटका हा दुसऱ्या हातानं ओढून काढला तो नाचवत नाचवत ती नाहीशी झाली मग आगही नाहीशी झाली काही वेळा जंगल पूर्ववत दिसायला लागलं तसंच हिरवगार आत्ताच्या आगीचा कुठेही मागमूस नव्हता ते सगळं बघून प्रसाद जागेवर गोठल्यासारखा झाला होता आपण अविचारानं बाहेर गेलो असतो तर तो विचारही त्याला करवत नव्हता त्याने ज्योत्सनाचा हात घट्ट पकडला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला अगं माझीच चूक झाली मी मूर्खपणा करत होतो तू मारल्याचं दुःख नाही दोघही भिजल्या डोळ्यांनी हसायला लागले तो सोहळा बघणारे वैद्यपतीपत्नी सुद्धा त्या हास्यात सामील झाले हसण्यामुळे त्यांच्या मनावरचा ताण सैल झाला होता तो विलक्षण प्रसंग जर आणखीन लांबला असता तर मात्र कोणाच्या तरी मनावर निश्चित परिणाम झाला असता अजूनही स्वरूपानंदांचा पत्ता नव्हता दोन चार तास तरी सहज झाले असतील या विचारानं प्रसादनं घड्याळाकडे नजर टाकली तर ता जेमतेम तास उलटला होता तो तास त्यांना जगातला एक विलक्षण भयानक अनुभव देऊन गेला होता एवढ्यात समोरून प्रसन्नपणे हसत हसत स्वरूपानंद येताना दिसले त्यांना बघता चौघेजण सैलावले मनावरचा ताण एकाएकी नाहीसा झाल्यासारखा वाटायला लागला त्यांची प्रसन्न चर्या बघून काम फत्ते झाल्याची खूण पटली